मुंबई सगळी विकली जात आहे, बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे. अध्यक्ष महोदय, काय होईल मुंबईचा? आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात. मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत. काल अध्यक्ष महोदय, आजचा नुकताच आलेला एक जी आर, त्यामुळे सभागृह सुरू असताना ही जय माहिती येते आहे, याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो, त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीन चिट म्हणून घेते, खोटा नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते. अध्यक्ष महोदय, दुग्ध विकास विभागाची जवळपास 8.5 हेक्टर जागा, अध्यक्ष महोदय, ही जागा अदानीच्या घशात घातली. अध्यक्ष महोदय, या जागेची किंमत 20,000 कोटी रुपये आहे. 25% केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या. कोण लागलाय? हा कोणाचा पोशिंदा आहे? हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला? अध्यक्ष महोदय, आपण पाहतात, आपण वाचवा मुंबईला. सर्व मुंबई घशात घालताय, राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे. कोण वाचवेल या मुंबईला? अध्यक्ष महोदय, या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी 550 एकर जागा दिली, त्यानंतर अध्यक्ष महोदय 1,203 एकर जागा. यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय कि मिठागराच्या जागेच्या संदर्भात 1 इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली. मिठागराची जागा 1 इंच जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय. आणि भाजपच्या नेत्यांनी, ज्यांना कमी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता, जरा तोतळत बोलतो असा नेता, त्यांनी सांगितलं 1 इंचही नाही. पण या मिठागराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा घशात घातली गेली. अध्यक्ष महोदय, मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत. मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय की या मुंबईची मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन, ही जी दुग्धशाळेची जमीन आहे, 2 सर्वे नंबर 221 19 8.5 हेक्टर जागा आहे. 10 जून 2024 रोजी एकाच दिवशी सदर जमीन, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली. सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं एफएसआय, जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये